शेगाव राहाटगाव रोड स्थित विहार रामनगर श्री गजानन कॉलनी या परिसरातील सांडपाणी व्यवस्थापन आणि रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता स्थानिकांच्या वतीनं सौ सुलभाताई खोडके यांना निवेदन देऊन त्यांच्या या समस्येकडे लक्ष वेधण्यात आलंय या निवेदनाची दखल घेऊन आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी गुरुवार दिनांक अठरा जून रोजी या परिसराला भेट देऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधत तेथील समस्या जाणून घेतल्या आहेत यावेळी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरता क्राफ्ट ड्रेनेज वर्क करण्यासह नाली बांधकाम करण्याला घेऊन नागरिकांच्या वतीनं आमदार महोदयांना या दरम्यान मागणी करण्यात आली पर्याप्त निधी उपलब्ध करून देण्यासह स्थानिक समस्या निकाली काढण्याकरता यावेळी आमदार महोदयांच्या वतीनं महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता मुकुंद राऊत यांना सूचना करण्यात आल्या यासोबतच वृंदावन कॉलनी इथे सांडपाणी व्यवस्थापनाकरता नाल्याची व्यवस्था करण्यासह पाईप किंवा सीडी वर्क करीता या ठिकाणच्या सांडपाण्याच्या कच्च्या नालीद्वारे निचरा करण्याला घेऊन उपाययोजनांच्या अंमलबजावणी करता सौसुलबा खोडके यांनी संबंधित प्रशासनाला आदेशित केलाय दरम्यान कठोरा रोड स्थित उर्वशी नगर इथे रस्ते बांधकाम व खडीकरणाच्या कामकाजाकरिता स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेता महानगरपालिकेचे शहर अभियंता रवींद्र पवार यांना यावेळी सूचना केल्या आहेत यासोबतच प्रभाग क्रमांक एकमध्ये समाविष्ट उर्वशी नगर हा परिसर अविकसित क्षेत्र म्हणून ओळखला जातो या परिसरातील वाहणारा मोठा नाला व त्यावरील पूल तसेच नाल्याच्या बांधकामाबाबत महानगरपालिका प्रशासनातर्फे नाल्याच्या संरक्षक भिंतीच्या कामकाजाचा डीपीआर शासनाकडे या अगोदरच पाठवला असल्याची पूरक माहिती शहर अभियंता रवींद्र पवार यांच्या वतीनं आमदार सौ सुलभाताई खोडके यांना देण्यात आली सदर प्रस्तावाला घेऊन शासनाकडे पाठपुरावा करण्यासह निधी उपलब्ध करून देत या समस्येचं निराकरण करण्याला आपले सर्वतरी प्राधान्य राहील अशी भूमिका सौ सुलभाताई खोडके यांच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आली आहे या पाहणी दौऱ्यादरम्यान स्थानिक परिसरातील नियमित साफसफाईचा मुद्दा ऐरणीवर आला असता या परिसरात फवारणी ब्लिचिंग करण्यासह साफसफाईची कामे नियमित करण्याला घेऊन परिसराचे स्वास्थ्य निरीक्षक परीक्षक गोर्ले यांना सौ सुलभा खोडके यांनी आदेशित केलाय तसेच उर्वशी नगर येथील रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यानं नागरिकांच्या वतीनं आमदार महोदयांचं यावेळी लक्ष वेधण्यात आलं असता पथदिवे तसेच जुन्या पोलची दुरावस्था पाहता महावितरण आणि महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधण्यासह या समस्येचा तात्काळ निपटारा करण्यात येईल असं सुद्धा यावेळी आमदार महोदयांच्या वतीनं सांगण्यात आलं नागरिकांच्या तक्रारी समस्या ऐकून घेण्यासह त्यांच्या सूचनांचा स्वीकार करत आमदार महोदयांच्या वतीनं संबंधित बाबींना घेऊन पायाभूत सुविधांची पूर्तता करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देखील देण्यात आले यासोबतच स्वावलंबी नगर विठाई नगर परिसरस्थित पवनसूत हनुमान मंदिर समीप साचलेल्या सांडपाण्याची समस्या लक्षात घेता यावेळी आमदार महोदयांनी महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारणी केली तसेच नगरच्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या मोठ्या नालीचं बांधकाम घेऊन अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना आमदार सुलभाताई खोडके यांनी महानगरपालिका शहर अभियंत्यांना केली प्रभागात विविध विकास कामांच्या करता तसेच पायाभूत विकासाची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याकरता निधी उपलब्ध करून देण्याला घेऊन आमदार महोदयांनी यावेळी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केलं पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता सांडपाण्याचा निचरा होण्यासह नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासह संबंधित समस्यांचं तात्काळ निराकरण करण्याकरता आमदार महोदयांच्या वतीनं महानगरपालिका प्रशासना प्रशासनाला महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत या पाहणी दौऱ्याप्रसंगी प्रवीण मेश्राम रवींद्र इंगोले प्रशांत धर्माळे बबलू वडेकर रत्नदीप बागडे यश खोडके तसेच महानगरपालिका सहायक आयुक्त झोन क्रमांक एक योगेश पिठे शहर अभियंता रवींद्र पवार व उप अभियंता प्रमोद इंगोले सहायक अभियंता मुकुंदराव राऊत निरीक्षक धनंजय शिंदे परीक्षित गोरले श्रीकांत डवरे आदी साहित्य ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी तसेच युवा वर्गासह गिरिजा विहार रामनगर श्री गजानन कॉलनी वृंदावन कॉलनी उर्वशी नगर कलोती लेआउट येथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते